नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये आलो आहे आणि आपल्यासाठी एक खास व्हिडिओ बनवत आहे। मी आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की आपल्याला बंधाऱ्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि आपल्याला बंधारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी। तरी कुठं बी पण जाऊ नका, छोटे बंधारे म्हणजे पांझर तलाव म्हणतात त्याला। आपण शेतामध्ये आपण जमीन आहे ना, सावरगाव रोड आहे ना, त्याच्या बाजूला जे बंधारे आहेत, 2 ते 3 ते 4 बंधारे आहेत, छोटे छोटे बंधारे बघा दिसतात आपल्याला, ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि उघडे सर आपल्याला त्याचे फायदे सांगतील। तर त्याचे फायदे आपण नंतर बघूया। तुम्हाला बंधारेचं जे पर्क्युलेशन आहे, जसं कसं बनवलेलं आहे, त्याचं सगळं तुम्हाला बॅकग्राऊंड जे आहे ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल मी। आणि कुठं पण जाऊ नका। आणि जर माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला, लाईक सबस्क्राईब और शेअर करा आणि माझ्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। आणि म्हणजे शेतकरी बांधवांसाठी खास व्हिडिओ बनवत आहे मी। आणि पाणी अडवलेलं जनावरांसाठी फायदे आहे। अच्छा अच्छा अच्छा, कुठे बी जर आता येतात छोट्याशा पाण्याचा उपयोग म्हणजे असा की जनावरांसाठी। हा अच्छा अच्छा, जाता येता सुद्धा जनावर इथं पाणी पितात। हा हा, हा छोटा छोटा बंधारा आहे ना, पहिला बंधारा। अच्छा अच्छा, दुसरा बंधारा आता हे दुसरा। हा हा हा, दुसरा एकदम छोटा, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा। हा हा हा, अच्छा अच्छा अच्छा, कारण याचं पाण्याचं पुन्हा शेतीसाठी उपयोग होतो। हा हा, चला मित्रांनो, आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी। कुठं जाऊ नका, व्हिडिओ मध्ये बनत राहा। हा बंधारा पण चांगला आहे सर, आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आपल्याला बंधारा। बघा याच्यामध्ये पाणी पण चांगलं आहे, हे बघा एकदम व्यवस्थित, डोंगर वगैरे आहे इथं, पहाडी, हे बघा एकदम चांगले सर। याच्यामध्ये भरपूर पाणी आलेले आणि छोट्या खर्चामध्ये उपलब्ध होतं। अच्छा अच्छा, दुसरा बंधारा बघूया। चला मित्रांनो, कुठं पण जाऊ नका, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि यांचा तुम्ही आनंद घ्या, निसर्गरम्य वातावरण जो आहे ना, त्यांचा तुम्ही आनंद घेतला पाहिजे आणि आपल्याला एक प्रेरणा मिळेल शेतकरी बांधवांसाठी। तर चला दुसरा तिसरा बंधारा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। हा जो मित्रांनो, हा जो तिसरा बंधारा आहे सर, हा तिसरा बंधारा आहे ना। हा बोला सर, याच्या थोडं पाणी आलं तर भरला जातो। हा हा, दुसरा जर जास्त पाणी झालं तर याच्यामध्ये। अच्छा अच्छा, जास्त पुन्हा झाल्यानंतर बरं बरं बरं। आता हा जो तिसरा बंधारा आहे, आता त्याच्यानंतर चौथा बंधारा आपण बघूया, है ना सर। तर ते हा त्याच्या तिकडे जाऊया सर आपण। चला कुठं जाऊ नका मित्रांनो, शेतकरी बांधवांनो बनत राहा व्हिडिओ मध्ये। आणि मी तुम्हाला चौथ्या बंधाऱ्याकडे घेऊन जात आहे, खूप काही चांगलं आहे बघण्यासारखं दृश्य आहे, तुम्हाला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करेल मी। हे बघा मित्रांनो, एकदम चांगलं निसर्गरम्य वातावरण आहे आणि आम्ही तिसऱ्या बंधारा चौथ्या बंधाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी। तर विलास सर त्यांच्या त्या बंधाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे, आपण त्यांना कॅमेरामध्ये घेऊया आणि त्यांना दाखवूया। तर आपण त्या बाजूने जाऊया, पश्चिम बाजूने जाऊया, त्याच्याकडून आपल्या मित्रांना बंधारा दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि नंतर उत्तरेकडील दिशेला दाखवण्याचा प्रयत्न करूया। हा बघा मित्रांनो, हा चौथा बंधारा। हा जो आहे ना, हा चौथा बंधारा आहे, याच्यामध्ये खूप काही चांगलं पाणी आहे। हे बघा एकदम चांगलं दिसण्यासारखं, रोडला टच असल्यामुळं एकदम व्यवस्थित आहे। हा बघा एकदम व्यवस्थित आहे, तुम्हाला चांगलं झूम करून दाखवतोय मी।
बघा एकदम क्लिअरिटी आहे. सर बंधारा चौथा खूप चांगला आहे, आपलं म्हणणं काय ह्या बंधाऱ्याविषयी? कारण ह्या बंधाऱ्याचे फायदे एवढे आहेत, कारण पहिल्यांदा इकडे जर पाणी फवारण्यासाठी जर आणायचं असलं तर विहिरीवरूनच पाणी शिंदून आणावं लागतं. आता जर हे दोन बंधारे जरी आटले, हा तिसरा बंधारा आमच्या शेजाऱ्याच्या शेतामध्ये. अच्छा अच्छा अच्छा. कारण आम्ही रोडच्या पलीकडे साईडला येतो आणि ह्या अलीकडे साईडला, त्यांनी हा मोठा बंधारा बनवलेला आहे, म्हणजे तलावच म्हणायला काही हरकत नाही. आणि याच्यापासून आम्हाला एवढे फायदे होते की आमच्या विहिरीचं पाणी वाढतं. सर आपण शेतकरी बांधवांना थोडस प्रेरणा देण्याचा प्रयत्न करा की त्यांना सांगा की हा बंधारा आपल्या शेतामध्ये असला पाहिजे, आपली जमीन जर पडीक असेल त्याच्यामध्ये आपण त्याचा फायदा घेतला, त्याच्याशी बद्दल थोडीशी माहिती सांगा. प्रत्येक शेतकऱ्यांना हा संदेश पोहोचला पाहिजे आपला, कारण पडीक जमीन आपली कुठं ना कुठं तरी थोडीफार असतेच. हो, असं नाही की पूर्ण शेतकऱ्याचे. आता माळपाडीच्या जमिनी असल्यामुळं तुमच्या माळाच्या कडीला कुठं ना कुठं तरी तुमचे थोडं तरी पडीत असतात. पडकामध्ये जर तुम्ही माळाचं पाणी अडवलं, पाणी तिथं जर जिरवलं, तिथं छोटा बंधारा केला, तुम्हाला जरी त्याचे फायदे जर तुमच्या जनावरांना पिण्यासाठी जरी झाले तर खूप काही झालं. बरोबर बरोबर. कारण तुम्हाला जनावर पाण्यासाठी दुसरीकडे न्यायची गरज पडणार नाही. आणि वाटल्यास पुन्हा तुम्हाला तिथून फवारणीसाठी, कारण तुम्ही येता जाता जरी तिथे हातपाय धुण्यासाठी जर तुमचा पाण्याचा उपयोग होतो. एखाद्या शेतात जर पाणी जास्त झाला आणि जर पाणी कुठं नाही दिसलं, स्वच्छ हात धुतो माणूस, बरोबर बसतं थोडं, आणि तिथलं वातावरण बी चांगलं असतं, फार थंड वातावरण असतं. बरोबर. कारण उन्हाळ्याच्या टायमाला जर थोडं जरी पाणी असलं तर तिथं गार झिलावा सुद्धा लागू शकतो. तुम्ही त्या झाडाखाली येऊन बसता आणि पाण्यामुळे झाडं हिरवीगार राहतील, आणि हिरवीगार असल्यामुळे तुम्हाला ते चांगलं वातावरण निर्माण होईल ना. बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे. चला मित्रांनो, दुसऱ्या साईडचं बॅकग्राऊंड बघूया आपण. कुठं पण जाऊ नका, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया की दुसऱ्या बाजूनं हा जो बंधारा आहे कसा दिसतोय. पश्चिम दिशेनं आम्ही जातोय आणि त्या साईडनं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला. पश्चिम साईडला, पश्चिम साईडला एकदा बघूया, नंतर मग पूर्व साईडला आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया आपल्याला. हे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, आपल्याला हा व्हिडिओ खूपच आवडेल. हा बघा मित्रांनो, बंधाऱ्याच्या जवळ पश्चिम बाजूला आम्ही आलेलो होतो आणि हा एकदम दृश्य चांगला दिसतोय, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एकदम खास नजारा आहे, एकदम व्यवस्थित आहे, सगळं बॅकग्राऊंड दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, ह्याच्यामध्ये आपण आनंद घेऊ शकता. आणि तुम्हाला एकदा मी ह्याच्यामध्ये झूम करण्याचा प्रयत्न करतोय, दाखवतोय बघा, छान आहे. तर सर पूर्वेच्या साईडला जो आपला जो बंधारा हा जो आहे, यांना कमीत कमी किती वर्ष झालेले आहेत त्याच्याबद्दल थोडीशी तुम्ही सांगा. हा बंधारा कमीत कमी 15-20 वर्षाच्या अगोदर पूर्वीचा बंधारा आहे. हा हा. आणि सुरुवातीला ह्या बंधाऱ्याच्या साईड 15-20 वर्षापूर्वी बनवल्या गेलेला आहे. त्यावेळेस कुठं जवळपास इथं पाणी सुद्धा मिळत नव्हतं, जनावरांना पाणी मिळत नव्हतं आणि फवारणीसाठी पाणी मिळत भटकायचं, इकडे भटकावं लागत. आणि इथं जवळच एक विहीर होती पण त्या विहिरीला सुद्धा पाणी नव्हतं. अच्छा, खोदली होती. त्याच्यानंतर मग त्यांच्या आमच्या सरांच्या वडिलांनी लगेच इथं जमीन खडकाळ असल्यामुळे लगेच बंधारा तयार केला, एक तळे तयार केलं. आणि त्या तळ्याचे फायदे एवढे झाले की आता खाली जी विहिरी आहेत त्या विहिरी 24 तास भरलेल्या असतात. त्या सर मला एक विचारायचं की हा जो बंधारा बनवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा जो सहभाग आहे त्यांचं नाव थोडंसं सांगा आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा की त्यांनी आपल्यासाठी एक प्रेरणादायी विचार त्यांनी देऊन आपल्याला शेतकऱ्यासाठी एक चांगले उपक्रम राबवलेले. आपण तसं केलं पाहिजे, त्या आपल्या त्या सरांनी आपल्याला चांगलं एक बंधारा बनवून उपक्रम राबवून दिलं, आपण तसं पण प्रयत्न केला पाहिजे आणि मागं नाही राहिलं. ते शेतकऱ्यांना थोडंसं त्याच्याबद्दल माहिती सांगा. आपण ते राठोड सरांचे वडील, सरांच्या वडिलांनी त्या काळामध्ये हा बंधारा बनविला आणि ह्या बंधाऱ्याचे फायदे एवढे झाले की जाणाऱ्या येणाऱ्या
काठावर गाव पिंपळखेडा सगळ्या दोन्ही शिवारातील जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या जनावरांना पाणी मिळालं आणि त्याचे खासच त्यांचाच आशीर्वाद म्हणावा लागेल की त्यांच्या प्रेरणेतूनच हे छोटे 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 पाझर तलाव झाले. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण ते तिथं पाणी साचवलं गेलं, ते साठवणूक झाली आणि त्याचा उपयोग म्हणजे खालील शेतकऱ्यांना खूप झाला. ठीक आहे, ठीक आहे. कारण आमच्यासाठी की एवढं प्रेरणादायी झालं की खाली पाणी एवढं असल्यामुळे बंधाऱ्यात सगळ्या विहिरी सगळ्या छोटे छोटे हे जबरदस्त भरलेले राहायचे. अच्छा अच्छा अच्छा. आणि पाण्याचं काही टंचाईच भासत नाही. अच्छा अच्छा अच्छा. बरोबर आहे. तर आपल्याला हा चांगला बंधारा दिसतोय आणि आपण पूर्वेच्या बाजूंना आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही बंधाऱ्याकडे जात आहे. तुम्ही कुठं जाऊ नका. माझ्या जर व्हिडिओ आपल्याला जर आवडला लाईक सबस्क्राईब और शेअर करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आपण खरं जर आपल्या मनामध्ये जिद्द चिकाटी असेल तर आणि आपण पण अशी जिद्द चिकाटी ठेवून शेती करूया आणि आपला एक कृषी प्रधान देश असल्यामुळं आपण हे मनामध्ये संकल्प ठेवला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांचं हे ध्येय असलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये तळ बनवलं पाहिजे आणि त्याचे फायदे आपण घेतले पाहिजे. चला तर आपण बघूया. हा बघा मित्रांनो, आम्ही पश्चिम साईडला आलेलो आहोत आणि त्या बाजूने आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कुठं बी जाऊ नका आणि चांगले निसर्गरम्य वातावरण आहे. छान बंधारा दिसतोय आपल्याला आणि असं एक बॅकग्राऊंड आपल्याला बघण्यासाठी मिळतोय हे आपलं नशीबच आहे. तर सर, हा बंधारा आपल्याला खूप चांगला दिसतोय मला आणि आपल्या शेतकरी बांधवांना पण चांगलं वाटणार आहे. आणि तुम्हाला बंधाराच्या बद्दल थोडीशी माहिती सांगा सर आपल्या शेतकरी बांधवांना की तो पण बंधारा बनवला पाहिजे. कारण ही त्या काळामध्ये पडीक जमीन होती. हा, पडीक जमीन. हा, खडकाळ असल्यामुळे काय उत्पन्न होत नव्हतं. हा हा. आणि त्याचा उपयोग कसा घ्यायचा तर त्यावेळेस त्यांनी याच्यातून काही त्यांना उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांना लगेच जमिनीला पाणी मिळेल. आपल्या जमिनीला तर पाणी नाही. आणि मग खाली विहीर जर खोदली तर विहिरीला पाणी लागल. अशा उद्देशाने तो बंधारा खोदला आणि त्या फायदाच झाला. बरोबर. कारण विहिरीला पाणी वाढलं आणि पुन्हा एवढी जमीन ही पडीतच राहायची. आणि आता जास्त जर पाणी झालं तरी ओर पुन बरोबर. सर, पाणी हा याच्यामध्ये पूर्वेपासून येतो ना. दाखवा, थोडं दाखवण्याचा प्रयत्न करा. इकडचं जे माळाचं पाणी होतं हे वाहून सरळ खाली जायचं. हा हा. हा पाणी इथून हा जो डोंगर दिसतो त्या बाजूने पाणी येतोय. पाणी आलेलं इकडचं शेतामधलं पाणी आलेलं हे सरळ वाहून खाली नदी जायचं. नदीला गेल्यानंतर तिकडे कुठेतरी तलावामध्ये हे व्हायचं. पण आता हे इथं पाणी इथं मुरल्यामुळं इथं जिरत असल्यामुळं जमिनीचे फायदे खूप झाले ना, शेतकऱ्याचा फायदा झाला याचा. मित्रांनो, आमचा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि सरांना पण तुम्ही सहकार्य करा. आणि उघडे सर हे जे आहे ना, आपल्याला खूप काही चांगली माहिती सांगितलेली आहे. त्यांना तुम्ही जर सहकार्य केलं ना, तुमच्यासाठी पण तो एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी पण येईल. आणि सर, तुम्ही थोडं सांगा की माझ्या व्हिडिओला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आमचा व्हिडिओ. प्रत्येक पाहायला पाहिजे आणि हे व्हिडिओचे फायदे घेऊन शेती केली पाहिजे. आणि चांगलं पाहणं आणि शेतीसाठी उपयोगी असणारा हा व्हिडिओ आहे. तरी सगळ्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहावा, शेअर करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.